बोला ना। राजुरा विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजू लागले आहेत आणि आमच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी हजारो कार्यकर्त्यांनी जो उत्साह दाखवला त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाई युतीचे सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहे आणि या निवडणुकीत आमचा प्रतिस्पर्धी हा नेहमीचा परंपरागतचा प्रतिस्पर्धी काँग्रेसच राहील आणि या स्पर्धेमध्ये आम्ही कामाच्या आधारावर लोकांना वोट मागणार आहोत आणि राजुरा निर्वाचन क्षेत्रात आजपर्यंत कधी नव्हे झाले एवढे कामे आम्ही करून घेतले, ते रस्ते असो, वीज असो, पिण्याचं पाणी असो का आरोग्याचा प्रश्न असो। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही लढतो आहे तेव्हा या आणि उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून रिपाईचे आठवलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण युतीचे मित्र संपूर्ण आमच्यासोबत कामाला लागले आहे आणि महिलांचे फार मोठ्या प्रमाणात मतं, युवकांचे फार मोठ्या प्रमाणात मतं आम्हाला मिळणार आहे कारण देवेंद्रजी फडणवीस यांनी जो अजेंडा दिला आहे त्याकडे युवकांचं लक्ष आहे आणि युवक त्यामुळे आकर्षित झाला, त्यामुळे या निवडणुकीची बाजी आम्ही भारतीय जनता पक्षाचे युतीचे उमेदवार म्हणून मी निवडून येण्याची मला पूर्ण आशा। राजुरा विधानसभा क्षेत्राच्या प्रचारासाठी आता सुरुवात झालेली आहे। या निवडणुकीमध्ये जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये 12 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, परंतु मुख्य लढत ही काँग्रेस, BJP आणि शेतकरी संघटना या तीन उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता आहे। मला माझी खात्री अशी आहे की ज्या प्रकारे फॉर्म भरताना आम्ही जी उत्स्फूर्त अशी रॅली निघाली आमची, ती रॅलीचा प्रतिसाद, त्या रॅलीमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या, त्या रॅलीमध्ये येणारे आमचे जे कार्यकर्ते होते त्यांचा जोश जर बघितला असेल तर मला माझा विजय सुनिश्चित वाटतो। आणि हे सगळं करत असताना लोकांचा आणि आमच्या कार्यकर्त्याचा असलेला माझ्यावर विश्वास, माझ्या पक्षनेतृत्वावर विश्वास आणि पक्षाने माझ्या जी उमेदवारी आहे त्यामुळे पक्षाचं धोरण, पक्षाची पॉलिसी, पक्षनेतृत्व श्रीमती सोनिया गांधी असो की राहुल गांधी असो, राज्याचे नेते आमचे अशोक चव्हाण साहेब असो की बाळासाहेब थोरात असो आणि जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमचे खासदार बाळूभाऊ धानोरकर किंवा विजयभाऊ वडेट्टीवार असो, या सगळ्याच्या साक्षीनं, सगळ्याच्या सोबतीनं आम्ही ही विधानसभेचा गड आम्ही पार करणार आहोत, यामध्ये कुठली किडमाचा शंका बाळगण्याचं कारण नाही आहे। आणि हे सगळं करत असताना या विधानसभा क्षेत्राचा जो काही आम्ही मागील 7 वर्षामध्ये जो विकास करण्याचा प्रयत्न केला किंवा विकास केला, आता जर जनतेने मला साथ दिली किंवा निवडून दिलं या मतदारसंघाचा चेहरा मेहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही। राजुरा विधानसभा क्षेत्र हे महाराष्ट्राच्या नकाशावर आम्ही एक चांगल्या प्रकारे आणू, या क्षेत्राचा विकास झपाट्याने करू अशी मी आपल्या समोर माहिती देतो। मागील 70 वर्षामध्ये वंचित समाजाला ह्या ठिकाणी राजुरा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली नाही, आलटून पालटून आजी माजी हेच आमदार प्रस्थापित पक्ष देत आहे, त्याच्या विरोधात सर्व जाती धर्माच्या लोकांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि भारिप बहुजन महासंघ यांना ही उमेदवारी दिलेली आहे। गोद्रू पाटलाच्या मागे सर्व जातीतले, सर्व समुदायातले लोक आज उभे आहे, त्यामुळे ही लढत एकतर्फी असून गोद्रू पाटील जुमनाके हे 50,000 वर मताने निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे। कोणी कितीही अपप्रचार केला त्या तीन उमेदवार आपसामध्ये लढणार आणि गोद्रू पाटील 50,000 वर मतदानानं निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे। या निवडणुकीत आमचा म्हणजे शेतकरी संघटनेचा प्रतिस्पर्धी हा आमचा परंपरागत शत्रू असलेला काँग्रेस राहणार आहे, ही एक गोष्ट। ही निवडणूक लढायचा हेतू असा की जो मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये नंबर 1 होता विकासाच्या बाबतीत, गेल्या 10 तो तळाला गेला। मी आमदार असताना आमचं सरकार कधीच नव्हतं, विधानसभेत माझी जागा 3 टर्मला 224 होती, सुभाषभाऊच्या वेळेला त्याचं मुंबईत दिल्लीत सरकार होतं, संजयभाऊच्या वेळेला त्याचं मुंबईत दिल्लीत सरकार होतं, पण हे विकास काहीही करू शकले नाही। म्हणून आम्ही यावेळेला विकासाच्या बाजूने मत मागतो आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडायसाठी मत मागतो, शेतमालाच्या भावाच्या प्रश्नाला वाचा फोडायसाठी मत मागतो, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मत मागतो,
शेतकऱ्यांना बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मत मागतो. आणि या भागातला जटिल प्रश्न आहे तो वनहक्क कायद्यात 3 पिढ्याची अट आहे. भला ह्या संसदेचा कायदा असेल, आम्ही राज्य सरकारवर दडपण आणून विधानसभेत ठराव करून या कायद्यातली 3 पिढ्याची अट काढावी यासाठी शेवटच्या टोकापर्यंत लढाईसाठी म्हणून आम्ही हे मत मागतो. साप चावून मरणाऱ्या माणसाला, साप हा वन्यजीव आहे, पकडला किंवा मारला तर त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे, पण साप चावून मरणाऱ्याला मदत मिळत नाही. ही मदत मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही ही लढतो आणि यावेळेला पुन्हा हा या मतदारसंघातला वाढलेला बॅकलॉग 5 वर्षात पूर्ण करून हा मतदारसंघ पुन्हा नंबर 1 ला विकासाच्या बाबतीत नेण्यासाठी म्हणून आम्ही ही निवडणूक लढतो.